खासदार संजय काका पाटील राजीनामा देणार। कोयना धरणातील पाणी अडविणारे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे मालक लागून गेले का, असा सवाल भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला। दरम्यान पाण्याच्या प्रश्नासाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ असा इशाराही त्यांनी दिला। पाटील म्हणाले की कोयना धरण शंभूराज यांच्या सातबाऱ्यावर नोंदवलेले नाही, त्यांनी मालकी हक्क गाजवू नये अशा अडीलतट्टू भूमिकेचा आम्ही निषेध करीत आहोत। कोयना धरणाच्या पाण्यावरून कधीच असा वाद इतिहासात घडला नाही। देसाईंचा या पाण्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्याची मागणी केली आहे। देसाई यांच्या एकूण पाणी अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही राहू असे यावेळी ते म्हणाले आहेत। शेतकऱ्यांच्या नरड्याला न लपता कामा नये, ते स्वतः म्हणत आहे। आदल्या दिवशी की अनिल बाबर 7 दिवस मागे लागले, नियम सांगतोय त्या दोन्ही एससी घडवतात, इम्प्लिमेंटेशन एजन्सी बळवत आली आहे आणि 2 टीएमसी सोडायचे आदेश दिलेत म्हणतात आणि रोजचं नाव घेतात। मग तुम्ही या जनतेला 8-9 दिवस ताकारी, माझ्या जिल्ह्यात ती योजना चालू होती, ती योजना 5 दिवस 6 दिवस पुन्हा बंद पडली, त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून हा आमचा आक्षेप आहे की अशा वेळेला आसमानी संकट आलंय, अशा वेळेला तुम्ही राजकारण करू नका। यामध्ये काही पेपर्स तुम्हाला मी मुद्दाम आज दाखवतोय, मला सांगती घ्यायची नाही, पण 3 तारखेला आम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटलो, त्यावेळेला आम्ही पत्र दिली, त्याच्यावर त्यांनी लिहिलं तशा पद्धतीचे आदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या। पालकमंत्री महोदयांनी मी 3 तारखेला भेटलेलो आहे, त्यामध्ये पत्रामध्ये म्हटलेलं आहे की यंदा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूप पाऊस कमी झालेला आहे, अतिशय मोठं दुष्काळाचं सावड आपल्या जिल्ह्यावर आहे, आपल्या तालुक्यातील त्याच्यामध्ये आलेलं नाही, जर पत्वाचा तालुका आलेला नाही, आठवडे आलेला नाही, कवठे मंडळ आलेला नाही, या तालुक्यांचे समावेश करावे आणि वीज निर्मितीतलं आम्ही 12 टीएमसी पाणी मागितलेलं आहे, त्यामध्ये 12 मागितलं पण आम्हाला 5-7 मिळालं तरी सुद्धा पुरेसं आहे, वीज विकत घेता येईल, हे सगळं पत्र घेऊन ते आदेश झाले। आणि तुम्ही मात्र एका माणसाला 10-12 दिवस थांबवून खोटं श्रेय घेण्याचं आणि मुख्यमंत्र्यांना दोघांच्या पुरतं सीमित करायचं काम, हा जो काही चाललेला प्रयोग आहे ना, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे, त्याच्या विरुद्ध आमचा आवाज आहे। आणि मी पत्रकारांनी विचारलं की एवढं होऊन सुद्धा तुम्ही याच्यावर काय करणार, तुम्ही राजीनामा देणार का? त्यावर मी सांगितलं होय, कारण तेवढी माझी हिंमत आहे। राजीनामा देण्यासाठी आणि खोटी सहानुभूती घेण्यासाठी मी प्रेस इंटरव्ह्यूवरती आपल्या जिल्ह्यावर होणारा अन्याय आणि आपल्या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरी ठेवण्याच्या भूमिका सुरू झालेल्या आहे, त्याच्या विरुद्धचा तो आवाज होता। काल माझ्या आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मला काही त्यांनी आक्षेप घेतले, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की संजय काकांना पाणी सोडल्यानंतर हे का सुचलं। मी स्वतः त्यांना फोन केला होता, या जिल्ह्याची ज्या वेळेला कालवा सल्लागार समितीची मीटिंग सुरू झाली त्यावेळी माझे स्टेटमेंट आहे की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद नको आहेत, यानं कुणाचंही भलं होणार नाही, ना सोलापूरचा सांगलीशी वाद नको, ना सांगलीचा साताऱ्याशी नको, ना साताऱ्याचा सांगलीशी नको, तेवढं भान आम्हाला आहे। म्हणून आम्ही त्या मीटिंगमध्ये सगळी मीटिंग टॅक्टफुली नेऊन आम्ही त्यावेळेला कुणाच्याही बाबतीमध्ये बदनामी कारक केलेल्या चुकीवर पांघरून घालण्याचंच काम केलं होतं, पण एवढं करून सुद्धा तुमची आलेरावी आणि तुम्ही विठी धरण्याच्या भूमिका आणि किविलवाणा राजकारणाचा प्रयत्न दिसला, म्हणून हा आक्षेप आम्ही आज निर्माण केलेला आहे, याच्या बाबतीतला हा आमचा आवाज आहे। त्यांनी दुसरा प्रश्न केलेला आहे की आमच्या परममित्रांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये दान हा शब्द वापरला, संविधान पद आहे, मला वाटतं देसाईंनी आम्हाला उठती ज्या वक्तीमध्ये प्रश्न विचारला एका पत्रकार मित्रांनी की अनिल भाऊंनी आदल्या दिवशी मी सांगितली आम्हाला माहिती की मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय आणि मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले, आदेशाची आवश्यकता काय? म्हणून मी सांगितलं आमच्या हक्काचं पाणी आहे, तुम्हाला 8-8 दिवस मागं लागायचं आणि आमची भीक मागितल्यासारखी अवस्था करायची, याच्यासाठी तो आक्षेप होता।
मला राजकारण कळतं, पाण्यासाठी संघर्ष करत आलोय, दुष्काळाशी संघर्ष करत आलोय, सामना करत आलोय, माझं जीवन त्यावर उभं राहिलेलं आहे. त्या लोकांसाठी मी शब्द वापरला की कुठल्याही टोकाला जाण्याची माझी भूमिका राहील, लोकांच्या बरोबर राहणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरंही वाक्य वापरलं, माझे कुठले दोन नंबर धंदे नाही, त्यामुळे मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता. त्यांनी सांगितलं की संजय काकांचा मला फोन आला होता. हो, मी फोन केला होता अनिल भाऊंना, मी नाकारत नाही, पण फोन चिडून केला की मी देवेंद्रवंशी बोललोय, काय चाललंय हे भाऊ, खाजगी बोललेल्या गोष्टी ओपन करायच्या नसतात, पण तुम्ही मला काही कॉमेंट्स केले ते मी आज बोलत नाही, पण फोन केलं हे जाहीरपणाने मी मान्य करतो. मी फोन अशासाठी केला की गेले 7-8 दिवस झालं आपली ताकारीची योजना सुरू आहे, त्या ताकारीची योजना बंद पडलेली आहे, पंप हे काय चाललंय भाऊ. मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय, मुख्यमंत्री राजस्थानला आहे, त्यांच्या वैष्णवीशी मी फोन लावण्याचा प्रयत्न केला, हे बरोबर नाही, पण सकाळीसाठीच फोन केला होता, पण मुख्यमंत्री राजस्थानच्या प्रचारात होते. मी भाऊंना फोन केला, तुम्ही हे बोललं पाहिजे, हे बरोबर नाही, हे सांगायसाठी अनिल भाऊंना फोन केला. मला राजकारणामध्ये नौटंकी करायची गरज नाही, मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे, माझं जीवन स्वच्छ जीवन आहे. त्यामुळं कुठल्या तरी शब्दाचा अर्थ घेऊन किविलवाना राजकारणातला प्रयोग करत बसू नका. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही काय राजकारण करायला लागलाय, कोण व्हिडिओ फिरवतंय, कोण काय करतंय, ह्या सगळ्या सोशल मीडियातल्या गोष्टी काढायला लावू नका. हा जिल्हा मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा नाही, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यातल्या जनतेबरोबर अस्मिता ठेचत असेल कोण, तर आम्ही जिल्ह्यातल्या जनतेबरोबर राहणारी माणसं आहे. मला कुठल्याही राजकारणाची तमा नाही, परवा नाही, बाहेर बोलायचे नसतात. मात्र आम्ही भाऊ जर का ती गोष्ट ते एक्सेप्ट करत नसतील तर त्या दिवशी काय बोलणार झालं, तुम्ही काय जाहीर करत नाही. बोललं असं झालं, खाजगीमध्ये काही गोष्टी असलेल्या ओपन करून काही कमरेखाली वाद होत नाही. राजकारणामध्ये आपण पथ्य पाळलं पाहिजे. त्याच्यावरचे काय कॉमेंट्स होते ती सांगणं बरोबर नाही, ते एखाद्याला डॅमेज केल्यासारखं आहे. त्यांना उलट त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोघांच्या पुरतं सीमित करून ते मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणताय. प्रश्न हा होता, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ते होतं. मी स्वतः सांगितलं की आम्हाला कशासाठी तुम्ही हे करायला लावताय, ठरलेलं आहे. 100 वाजे काय म्हणताय व्हिडिओमध्ये, मला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, 5-7 दिवस फोन येत होते, काय फोन करायची आवश्यकता आहे. एकदा वाटप झालंय त्याचं, तुम्ही काय तो अधिकार सुद्धा नाही त्यांचा, संबंधच नाही ना त्यामध्ये, ना सांगलीच्या ना तिथल्या. एवढं झालं पाहिजे. आणि तिसरा, कशासाठी पाहिजे, जे हक्काचं त्याचं त्याला मिळावं. मिशनवर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.